हॅलो फ्रेंड्स वेलकम टू गायत्री गाईड्स तर आज डिस्कस करूया युनिट थ्री आपला मूल्यमापन संकल्पना व साधने मग मा आपल्याला माहिती ऑलरेडी मूल्यमापन म्हणजे काय त्याची संकल्पना काय आहे साधने काय काय आहे ते सर्व आपण डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे परंतु काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या विचारलेल्या आहे यामध्ये त्या आपण डिस्कस करूया ठीक आहे तर एस एटचा हा आपला लास्ट पार्ट असणार आहे आणि आपलं आजपासून सगळा जो काही सिलेबस आहे तो पूर्ण झालेला आहे आता एकही चॅप्टर असा राहिलेला नाही की जो अपलोड करायचा बाकी आहे ठीक आहे तर बघूया शिक्षण ही शेवटपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे वैज्ञानिक शिक्षण म्हणजे वर्तनात अपेक्षित बदल होय बरोबर आपल्याला माहिती आहे हे बदल एखाद्या व्यक्तीच्या किंवा मग व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेनुसार काय होत असतात अनुभव घडत असतात मग एखाद्या व्यक्तीचं जर शिक्षण त्याच्या जन्मापासून सुरू होत असतं तरी त्याचं जे काही एखादं व्यक्ती असतो त्याचं औपचारिकरित्या जे शिक्षण आहे ते शाळेपासून सुरू होत असतं बरोबर मग आपल्याला माहिती आहे शिक्षण जे आहे ते आपल्या जन्मापासून सुरू होतं आई वडील जे असतात ते आपल्याला लहानपणापासून काही काही गोष्टी शिकवत असतात परंतु त्याचं जे काही औपचारिक शिक्षण जे आहे ते शाळेपासून सुरू होतं औपचारिक म्हणजे काय की फॉर्मल आपल्याला माहिती आहे हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल म्हणजे काय ठीक आहे परंतु तो त्याच्या जन्मापासून आसपासच्या वातावरणात शिकण्यास सुरुवात करत असतो आपण जे शिकलो ते समजून घेतल्याशिवाय आपण बरेच काही शिकत असतो बरोबर मग शैक्षणिक प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेद्वारे त्याचा जो दर्जा आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करताना मूल्यमापन प्रक्रियेत सुधारणा करण्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही यामुळे ज्या काही परीक्षा असतात म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो मूल्यमापन आणि मूल्यमापन म्हणजे परीक्षा असा समज झाला आहे बरोबर मग या समजुतीने मूल्यमापनावर अतिरिक्त मर्यादा आणलेल्या आहे मग त्या मर्यादा काय काय आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश केलेला आहे ते आपण डिस्कस करूया तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे त्यामध्ये भौगोलिक विषयाच्या संदर्भात मूल्यमापनाची निरंतर प्रक्रिया आणि सर्वसमावेशकता मग आपल्याला माहिती आहे सर्वसमावेशकता म्हणजे काय ऑलरेडी आपण ते डिस्कस केलेलं आहे मग शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो काही सर्वांगीण विकास होत असतो ते होणं अपेक्षित असतं मग ही अपेक्षा लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षणाची विषय विहाण किंवा मग ती उद्दिष्ट जी असतात ती निश्चित केलेली असतात मग त्या उद्दिष्टानुसार जे काही विद्यार्थ्यांच्या आतल्या ज्या काही क्षमता असतील कौशल्य असतील त्यांना शिकण्याचा अनुभव देऊन अध्यापन शिक्षणाच्या प्रक्रियेद्वारे काय केलं असतं विकसित केलेलं असतं मग विद्यार्थ्याला भेसवणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्याच्या शिकण्यात येणारे जे काही कमतरता आहेत ती जाणून घेणं किंवा मग त्या विद्यार्थ्यांचे काय करणं वेळोवेळी मूल्यमापन केलं जातं किंवा केलं जाणं विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करणं आणि त्यांच्या अभ्यासातील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून त्यांची उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती साधता येणं याला काय म्हणू शकतो आपण मूल्यमापन म्हणू शकतो मग सर्व समावेशक मूल्यमापन म्हणजे नेमकं काय की का विद्यार्थ्यांबद्दल जे सर्व संभाव्य माहिती गोळा करणं आणि त्याचा सर्वांगीण विकासासाठी वापर करणं सर्वसंभाव्य जी काही माहिती आहे सर्वसंभाव्य म्हणजे काय की ज्यातून काही जे काही चान्सेस भेटणार आहे त्याची जी काही माहिती आहे ती गोळा करणं आणि त्याचा काय करणं सर्वांगीण विकासासाठी वापर करणं ही माहिती जी आहे ती नियमितपणे गोळा करण्यासाठी वेगवेगळी तंत्रे आणि साधने वापरलेली असत आपल्याला हे माहिती आहे कोणते कोणते तंत्रे साधने आहे पदनेची श्रेणी आहे परीक्षेत श्रेणी आहे निरीक्षण तंत्र आहे हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत किंवा मग आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे म्हणून हा पॉईंट आपण स्किप करला तरीही चालेल ठीक आहे मग नंतर आपल्याला माहिती आहे की उत्क्रांती जी आहे ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे उत्क्रांती पद्धत आपण बघितलेली आहे की प्रत्येक वेळेस प्रत्येक शतकामध्ये काही ना काही गोष्टींची काय होत असते उत्क्रांती होत असते इव्हॅल्युशन होत असतं मग सर्वसमावेशक आणि निरंतर मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व पैलूंचे सतत मूल्यमापन केलं जातं असे करत असताना विद्यार्थ्यांची जी काही शिकण्याची प्रक्रिया आहे किंवा त्यांचे जे काही वर्तन यांचे निरीक्षण जे आहे ते आवश्यक आहे मग विद्यार्थी योग्य दिशेने प्रगती करत आहेत की नाही हे शोधण्यासाठी असे मूल्यमापन आवश्यक आहे किंवा मग ते कौशल्य जे आहे ते आत्मसात करणं आवश्यक आहे का इत्यादी क्वेश्चनकडे काय केलं असतं तिथे लक्ष दिलं असतं मग सतत सर्वसमावेशक मूल्यमापनामध्ये दोन संकल्पना समाविष्ट आहे त्या कोणत्या कोणत्या आहेत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आहे आणि पुढची जी आहे ती आपण बघूया तर सगळ्यात पहिले बघूया सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मग आपल्याला माहिती आहे सातत्यपूर्ण म्हणजे काय की सतत चालणारं मूल्यमापनाला आपण सतत जे काही मूल्यमापन चालतं त्याला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणतो या मूल्यमापनात शाळेत जे काही प्रवेश घेण्यापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत तर विद्यार्थ्यांच्या शिकण्याचे जे काही नियम असतात किंवा मग शिक्षण जे आहे ते पूर्ण केल्यानंतर सातत्याने मूल्यमापन केलं जातं साधने प्रत्येक विषय किंवा मग धडा असतो तो, तो अगदी शिकतो शिकवलेला असतो बरोबर मग हे मूल्यमापन जे आहे ते अध्यापन करण्यासाठी किंवा शिकण्याच्या प्रक्रियेसाठी काही नियोजनासाठी आवश्यक आवश्यकता जी आहे ती प्रदान करत मग त्यासाठी काय काय विद्यार्थी किती प्रमाणात शिकलेला आहे ते शोधण्या शिक्षकांना मदत किंवा मग त्याच्या आकलनची पातळी काय आहे त्याच्यात कमतरता काय काय आहे असे मूल्यमापन छोट्या चाचण्या किंवा गृहपाठ असतील स्वअभ्यास असतील सराव आणि प्रात्यक्षिक असतील प्रकल्प आणि प्रयोग असतील इत्यादींद्वारे केलं जातात याला काय आहोत आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मग त्यातून उद्दिष्टे काय साध्य होतात हे शोधण्यास मदत मिळत असते किंवा मदत होते पुढे अशा मूल्यमापनातून विद्यार्थ्यांच्या वागणुकीत बदल झालेला आहे की नाही किंवा त्याची वागणूक तपासली जाते हे मूल्यमापन शैक्षणिक वर्षात केलं जातं असल्यामुळे केवळ अभ्यासक्रम शिकवताना त्याला काय म्हणतात प्रक्रिया मूल्यमापन सुद्धा म्हणू शकतात म्हणजे काय की केवळ शैक्षणिक वर्गा विषयामध्ये किंवा मग शैक्षणिक वर्षात केलं जातं त्यामुळे त्याला प्रक्रिया मूल्यमापन सुद्धा म्हणतात थोडक्यात म्हणजे काय की चालू मूल्यमापन ही अध्यापन प्रक्रिया जी आहे ती योग्य दिशेने आणि गती चालते की नाही हे शोधण्यासाठी हाती घेतलेली जी काय प्रक्रिया असते त्याला आपण म्हणतो मूल्यमापन सातत्यपूर्ण मूल्यमापन दुसरं आहे सर्व समावेशक मूल्यमापन म्हणजे सर्वांगीण मूल्यमापन म्हणजे काय की सर्व बाजूने विद्यार्थ्यांचा सर्व बाजूने विकास होतोय की नाही ते चेक करणं मग मूल्यमापन विद्यार्थ्याने त्याच्या नैतिक बौद्धिक भावनिक उत्साही कार्यक्षम व्यक्तिमत्व विकासात किती प्रमाणात साधलेलं आहे हे शोधण्यास मदत होते मग आमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांचा जो काही बौद्धिक विकास आहे तो सव साधण्यासाठी अधिक लक्ष दिलं जातं हा विकास जो आहे तो मुख्यतः बुद्धी मन आणि जाणीव यांच्याशी निगडीत असतो ऑलरेडी मी सांगितलं की सर्वसमावेश म्हणजे काय की सर्वांगीण विकास सगळ्या पैलूंनी त्यांचा विचार जो आहे तो केला गेला असतो मग यामध्ये जे काही भावनिक उत्साही आणि प्रत्येक रचनात्मक विकास जो असतो तो साधणे देखील आवश्यक असतं मग बौद्धिक विकास हा काय आहे एक डोके आणि मेंदूशी संबंधित आहे जिथे भावनिक विकास हा हृदयाशी संबंधित असतो आणि कार्यक्षम विकास हा शरीर किंवा हाताशी संबंधित असतो अशा प्रकारे मेंदू हृदय आणि शरीराचा वैयक्तिक विकास जवळचा संबंध याचा दिलेला आहे व्यक्ती हा समाजाचा एक भाग आहे आणि तो एकटा राहू शकत नाही आणि जगू शकत नाही त्याला समाजाशी संवाद साधावा लागतो आणि परिणामकारक बनावे लागते मग समाजातील जे काही परस्पर संवाद असतील विद्यार्थ्यांचा सर्व संवादात्मक विकास आहे म्हणूनच असे म्हणता येईल की बौद्धिक आणि भावनिक जो काही उत्साही आणि कार्यक्षम विकास आहे तो एकत्रितपणे एकत्रितपणे ज्याची काही सर्वसमावेशक विकास त्यांना आपण म्हणू शकतो म्हणजे काय की बौद्धिक भावनिक आणि उत्साही विकास जो आहे त्यांचा एकत्रितपणे जो विकास आहे त्याला आपण सर्वसमावेशक विकास असं म्हणू शकतो सिंपल साधी डेफिनेशन आहे मग सर्वांगीण विकासाच्या मूल्यमापनाला सर्व सर्वसमावेशक मूल्यमापन असंही म्हटलं जातं मग सर्वसमावेशक मूल्यमापन करण्यासाठी लेखी परीक्षा किंवा मग पारंपरिक परीक्षा पुरेशा नाहीत तर त्यांना काय केलं असतं अतिरिक्त मूल्यमापन आहे दैनंदिन दे निरीक्षण आहे प्रात्यक्षिक प्रकल्प एकक चाचण्या गट क्रियाकलाप स्वनिरीक्षण आणि सादरीकरण यांसारख्या तंत्रांचा सुद्धा तिथे वापर करावा लागतो मग आपण ते विकासाचे जे, जे काय आहे सर्वसमावेशक विकासाचे चार पैलू तिथे मांडलेले आहे तर कोणते कोणते आहे बौद्धिक विकास प्रतिफॉर्मेटिव्ह विकास भावनिक विकास आणि ऊर्जावान विकास मग आपण तिथे आपण एक एक डिस्कस करणार आहोत मग त्याआधी बघूया की त्याची बेसिक काय आहे मग विद्यार्थ्यांची वर्षभरात एकूण काम वर्गातील ज्या काही विद्यार्थ्यांचा सहभाग आहे गृहपाठ असेल किंवा स्वअभ्यास प्रकल्प युनिट चाचण्या प्रथम आणि द्वितीय सत्र चाचण्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची प्रगती यांसारख्या औपचारिक आणि एकत्रित मूल्यमापनाचा साधना वापर जिथे केलेला असतो त्याला आपण सर्व समावेशक मूल्यमापन असं म्हणतो शारीरिक आणि बौद्धिक विकासाचा अभ्यास जिथे केलेला असतो जिथे असतो त्याला आपण मूल्यमापन म्हणतो किंवा त्याला आपण मूल्यमापन केले असं म्हणतो मग त्यामुळे मूल्यमापनाची जी काही पद्धत आहे ती सातत्याने सर्वसमावेशक असायला हवी मग त्यात पुढचा पॉईंट जो आहे तो आहे सामग्रीच्या गरजेनुसार मूल्यमापनाच्या साधनांची निवड तर रचनात्मक मूल्यमापन करताना त्यातील जी काही सामग्रीनुसार योग्य साधने आणि तंत्र निवडणं हे कुशल काम आहे म्हणजे काय की जेव्हा आपण रचनात्मक मूल्यमापन करतो तेव्हा त्याची जी काही सामग्रीनुसार त्याची योग्य साधनं आपल्याला निवडता आली पाहिजे शिकणं ही विद्यार्थ्यांच्या मनात सतत चालणारी एक अमूर्त प्रक्रिया आहे आणि रचनात्मक मूल्यमापनाद्वारे भूगोल शिक्षक या शिकण्याच्या प्रक्रियेत बारकाईने निरीक्षण करत मग विद्यार्थ्यांचा जो काही अमूर्त मानसिक विकास जो आहे तो याच्या वागण्यातून दिसून येत असतो वर्तन विकास असेल किंवा मग विद्यार्थ्यांचा विकास असेल त्यांची अपेक्षित विचार करण्याची जी काय प्रक्रिया आहे आणि कृती जी आहे यांना न्याय करण्यासाठी अनेक साधने त्यांनी वापरली गेली आहेत त्यामध्ये ते काय काय असेल दैनंदिन निरीक्षण आहे तोंडी कार्यामध्ये येणार प्रश्न उत्तर भूमिका मुलाखत गट चर्चा प्रात्यक्षिक आणि प्रयोग आहे प्रकल्प पद्धत आहे वैयक्त्यामध्ये येतात गट स्वभाव वैयक्तिक किंवा मग वैयक्तिक हा नंतर आहे प्रकल्प किंवा उपक्रम पद्धत आहे आश्चर्यचकित चाचणी आपण त्यांना म्हणू शकतो नंतर आहे स्वअभ्यास वर्ग कार्य माहिती आणि अहवाल लिहिणं इतर प्रश्नावली असेल सहविद्यार्थ्यांनी केलेले मूल्यमापन आहे स्वतःचे मूल्यमापन आहे गट कार्य आहे या गोष्टी तिथे येत असतात मग भूगोल या विषयाला खाली दिलेले किमान चार साधने निवडाल मग कोणती कोणती साधने निवडू शकतो आपण भूगोलामध्ये आपण दैनंदिन दे निरीक्षण करत असतो आपण सगळ्यात चॅप्टरमध्येच बघितलं की भूगोल हे दे दे जे आहे ते दैनंदिन निरीक्षणाचं काम असणार आहे किंवा दैनंदिन निरीक्षणाचा विषय आहे नंतर आपण लेखी परीक्षा देऊ शकतो प्रात्यक्षिक म्हणजे प्रयोग करून बघू शकतो उर्वरित साधनांमधून कोणतेही दोन जे काही फॉर्मॅटिव्ह मूल्यांकन आहे ते आयोजित करण्यासाठी साधने आणि तंत्रे निवडण्याच्या काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तर त्यातली पहिली आहे किमान पाच साधने तंत्र निवडायची आहेत दुसरा आहे कोणत्याही विषयावर किमान एक प्रकल्प एका शैक्षणिक वर्षात पूर्ण केला गेला पाहिजे तिसरा आहे प्रत्येक सत्रात किमान एक छोटी पुस्तक चाचणी घेतली गेली पाहिजे नंतर आहे आठवी इयत्तेपर्यंतच्या प्रत्येक विषयासाठी निवडलेल्या जाणाऱ्या साधनांसाठी योग्य वजन निश्चित केले गेले असायला हवा शाळांना वेटेज निश्चित करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे शिक्षकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की विशिष्ट साधनासाठी कोणतेही अवांछित अतिरिक्त वजन दिले जाणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारे त्याच्या ज्या काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहे नंतर नेक्स्ट पॉईंट आहे सतत सर्वसमावेशक मूल्यमापनाची काही तत्वे त्यांनी दिलेली आहेत ती तत्वे काय आहे पहिला आहे मूल्यमापनासाठी निर्देशक निश्चित केलं गेलं पाहिजे नंतर आहे संकेतकांना अंतिम स्वरूप देताना ज्ञान निर्मितीसाठी विषयाची उद्दिष्टे असतील किंवा समस्या सोडवणे आहे स्वतःची सो संवेदना आहे बहु बहुदिशात्मक विचार आहे आणि सर्वसमावेशक विकास यांसारख्या ज्या काही मुद्दे आहेत त्यांचा विचार केला गेला पाहिजे नंतर हे निश्चित निर्देशक मूल्यमापनासाठी संदर्भ म्हणून त्यांना वापरले गेले पाहिजे पठणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी महत्त्व दिलं पाहिजे त्याच्यावर आकलन नियोजन असेल स्वअभिव्यक्ती असेल बहुदिशात्मक विचार आणि क्रियाकलापांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे वास्तविक मूल्यमापन तणावमुक्त वातावरणात केलं गेलं पाहिजे प्रकल्प कार्य असेल सहशाले उपक्रम स्व अभ्यास वैयक्तिक छंद हे दैनंदिन जीवनाचा एक भाग असेल किंवा मग भाग असला गेला पाहिजे गुण जे आहे ते देण्याची योजना विद्यार्थ्यांच्या मदतीने अंतिम केली जावी आणि मूल्यमापन साधने प्रश्न आणि प्रात्यक्षिक वापरून केलं जावं जसे की फ्रीनॉल फ्रीलॉन्स प्रश्न फ्री फ्री जे आहे ते विचारलं गेलं पाहिजे फ्रीलॉन्स म्हणजे काय की फ्री आन्सर ते क्वेश्चन्स जे आहे ते विचारले गेले पाहिजे म्हणजे मुक्त प्रश्न जे आहे ज्याला आपण म्हणू शकतो फ्रीलान्स फ्रीलान्सर क्वेश्चन तिथे विचारले गेले पाहिजे की ज्यात विद्यार्थी जास्त प्रमाणात आन्सर देऊ शकतात मूल्यमापन दरम्यान केलेल्या माहितीचे जे काही विश्लेषण आहे ते सकारात्मक पद्धतीने व्हायला हवे या माहितीचा वापर विद्यार्थ्यांच्या स्वाभिमानाला बाधा येईल अशा पद्धतीने करू नये ठीक आहे नंतर विद्यार्थ्यांची जी काही कामगिरीची दुसऱ्याच्या कामगिरीशी तुलना करता कामा नाही म्हणजे एक विद्यार्थ्याची दुसऱ्या विद्यार्थ्याशी तुलना करायची नाही नंतर आहे भूगोल विषयाच्या उद्दिष्टांचा योग्य विचार करून जास्तीत जास्त साधने वापरली जावीत नंतर त्यांच्या समोर का जे काही विद्यार्थी असतील ते केवळ उत्कृष्ट कामगिरीला महत्त्व दिले पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांची नैतिकता जी आहे ती वाढेल गुणांऐवजी ग्रेड वापरावा गुणपत्रिकेत उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असा शेरा टाळावा आणि विद्यार्थ्यांनी साध्य केलेले जे काही उद्दिष्ट आहे, प्रगती आहे ते प्रगती कार्डावर निवडावे आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्यावर कड अशा श्रेणी ज्या आहेत ते आपल्या टाईमला म्हणजे आमच्या टाईमला चालू झाल्या होत्या स्टार्टिंगच आमच्या टाईमला होती मग त्या ठिकाणी दिलेलं असायचं कोणत्या विषयात चांगलं आहे विज्ञान विषयात चांगली आहे भूगोल विषयात चांगली आहे गणिजात कच्ची आहे कोणत्या विषयात आवड आहे खेळाची आवड आहे चित्रकलेत आवड आहे ठीक आहे अशा प्रकारे काय होतं तिथे ते श्रेणी दिलेल्या असायच्या आणि मूल्य विद्यार्थ्यांच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या तिथे दर्शवलेल्या गेलेल्या असायच्या ठीक आहे नंतर सतत एकूण मूल्यमापनाची परिणामे मग काही परिणामे आहेत त्यामध्ये रचनात्मक मूल्यमापन पहिलं आहे मग या मूल्यमापनाला निर्णयात्मक किंवा विकासात्मक मूल्यमापन असंही म्हटलं जातं शाळेत वेगवेगळे जे काही उपक्रम आणि शैक्षणिक प्रकल्प नियमितपणे राबवले जातात अशा उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांची जी काही सक्रिय सहभाग होणं गरजेचं आहे किंवा सक्रिय सहभाग होण्यासाठी मदत करतं हा विकास जो आहे तो अपेक्षेनुसार होत आहे की नाही हे शोधण्यासाठी रचनात्मक मूल्यमापन जे आहे ते केलं गेलेलं असतं ठीक आहे म्हणजे विद्यार्थी किती सक्रिय आहे हे बघण्यासाठी रचनात्मक मूल्यमापन केलं गेलं असतं अध्यापन आणि अध्यापन प्रक्रिया जी आहे ती आयोजित करताना लहान चरणांद्वारे केली जाते म्हणजे काय की छोटे छोटे जे काही टप्पे आहेत त्यानुसार त्यांना केले जाते मग काय टप्पे आहे ते विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रक्रियेला आपण फॉर्मॅटिव्ह व्हॅल्युशन असं म्हणतो ठीक आहे मग त्यानंतर आहे सममितीय मूल्यमापन मग सममितीय मूल्यमापन काय आहे की मूल्यमापन नंतर पूर्ण केले जाते परीक्षा आयोजित करून विशिष्ट कालावधी किंवा सत्राच्या शेवटी विशिष्ट विषयापर्यंत पोहोचणे याला सममितीय मूल्यमापन म्हणतात म्हणजे काय की हे जे मूल्यमापन आहे ते कधी घेतलं जातं शेवट म्हणजे काय की वर्षाच्या शेवट केलं जातं परीक्षा आयोजित करून नंतर विशिष्ट एक कालावधी घेतलेला असतो सतराच्या शेवटी ते म्हणजे काय की विशिष्ट विषयापर्यंत पोहोचणं याला सममितीय मूल्यमापन असं म्हटलं जातं एक विषय असतो त्यानुसार विशिष्ट विषयापर्यंत पोहोचलं जातं तो विषय जो आहे तो शिकवून त्याची उद्दिष्ट साध्य केली असतात किंवा साध्य होत आहे की नाही ते बघितलं जातं हे मूल्यमापन विशिष्ट विषयामध्ये समाविष्ट असलेल्या सामग्री तपासण्यासाठी देखील सुद्धा वापरलं जातं थोडक्यात म्हणजे काय सततच्या मूल्यमापनात परिवर्तित होणारी जी काही विद्यार्थ्यांची प्रगती आहे ती कालांतराने टिकून राहिली आहे की नाही किंवा सतत उत्क्रांतीमध्ये परिवर्तित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीतील बदल जो आहे तो कालांतराने टिकून राहिला आहे किंवा नाही विद्यार्थ्यांच्या वर्तन बदल घडून आणण्यासाठी मूल्यमापनात जे काय परिवर्तित झालेले आहे की नाही त्या गोष्टी इथे काय केल्या असतात चेक केल्या असतात तपासल्या गेल्या असतात नंतर आहे त्याची उद्दिष्टे व मग प्रत्येक सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांची प्रगती आणि उपलब्धी शोधणं गरजेचं असतं किंवा हे सारांशात्मक मूल्यमापनाचं सा प्रमुख उद्दिष्ट आहे मुख्य उद्दिष्ट आहे मग प्रत्येक प्रत्येक क्षेत्राच्या शेवटी सममितीय मूल्यमापन वर्षातून दोनदा केलं गेलेलं असतं त्यासाठी नियोजन अशा प्रकारे केले जाते की विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन देण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ जो आहे तो उपलब्ध करून दिला गेला असतो हे मूल्यमापन जे आहे ते इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी केले जाणार आहे सर्व विषयांसाठी कला कार्यानुसार भाऊ शारीरिक शिक्षण किंवा आरोग्य शिक्षण या विषय जे आहे तिथे अपेक्षित आहे नंतर आहे सारांश दिला आहे त्यामध्ये ठीक आहे नंतर त्यामध्ये काही पै जे दिलेले आहे टप्पे दिले आहेत त्यामध्ये सारांश तर काय असणार आहे ते ज्ञानाचा विकास किंवा नियोजन कौशल्य चाचण्या वृत्ती इत्यादी उद्दिष्ट लक्षात घेऊन योग्य प्रश्न सेट करावे लागतात प्रश्न सेट करताना जीवन कौशल्य किंवा जे काही जगण्याची कौशल्य आहे मुख्य घटक जे आहे त्या घटकांचा विचार केला पाहिजे आपल्याला माहिती जीवन कौशल्य काय काय आहे गाभाबोत घटक काय काय आहे ठीक आहे त्यांचा विचार तिथे केला गेला, गेला पाहिजे विचारल्या प्रश्नामध्ये विविधता असली पाहिजे आणि विचारलेल्या प्रश्नांची विद्यार्थ्यांच्या रेन रेट लर्निंग जे आहे त्या तांत्रिक प्रतिसादाला प्रोत्सम प्रोत्साहात्मक सॉरी प्रोत्साहन देऊ नये ठीक आहे म्हणजे काय की रेट लर्निंग म्हणजे कोणता विद्यार्थी किती शिकतोय काय शिकतोय म्हणजे रेट ज्याचं काय काढणं रेट काढणं त्याच्यावर धा प्रतिसाद किंवा मग प्रोत्सा प्रोत्साहन कमी देणं शिवाय विचारलेल्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांना मानसिक दडपण सुद्धा देऊ नये किंवा घेऊ नये विचारलेल्या प्रश्नांची आत्म अभिव्यक्ती किंवा बहुदिशात्मक विचार आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे ठीक आहे नंतर आहे सममितीय मूल्यमापनाची तयारी आणि अंमलबजावणी काय काय असणार आहे त्यामध्ये भूगोल शिक्षकाने त्याच्या वर्गासाठी प्रश्न पेढी तयार करायला करावी नंतर आहे प्रश्नांचे जे काही स्वरूप आहे ते लक्षात घेऊन प्रश्नांना वजन दिले गेले पाहिजे फॉर एक्झाम्पल आहे लेखी तोंडी आणि व्यावहारिक नंतर आहे प्रश्नांना दिलेले जे काही वजन आहे ते लक्षात घेऊन शिक्षकाने स्वतः प्रश्नपत्रिका काढायला हवी नंतर आहे लेखी मूल्यमापन करण्यापूर्वी तोंडी आणि व्यावहारिक मूल्यमापन केलं जावं तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे जे काही प्रश्न आहेत ते फक्त प्रश्न असायला हवेत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन देण्यासाठी मूल्यमापनानंतर पुरेसा जो काही वेळ आहे तो उपलब्ध असल्याची खात्री शिक्षकांनी केली गेली पाहिजे नंतर आहे अनुपस्थितीत ज्या काही विद्यार्थी वर्गात उपस्थित आहे की किंवा मग असताना त्यांचे जे काही मूल्यमापन आहे ते वॉर्डानंतर केले जावे नंतर विद्यार्थ्यांनी मिळवलेले जे काही गुण आहेत ते वेळेत वहित जे आहे ते नोंदवलं गेलं पाहिजे उत्तर नंतर आहे उत्तरपत्रिका तपासल्यानंतर ती विद्यार्थ्याला दाखवावी आणि विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका एकमेकांना दाखवावी म्हणजे काय की कोणता विद्यार्थी कसा केला केलाय त्यांनी कशा प्रकारे आन्सरशीट सोडवलेली आहे ते दाखवावं नंतर त्याचं वेटेज दिलेलं आहे त्यानंतर पहिलं साधन जे आहे मूल्यमापनाचं ते आहे दैनंदिन निरीक्षक मा आपल्याला माहिती आहे दैनंदिन निरीक्षणामध्ये आपण काय काय करतो जे काही विद्यार्थ्यांची आवड निवड आहे चाचण्या असतील शिक्षण असेल छंद वागणूक असेल इत्यादींचा विचार त्या ठिकाणी आपण केलेला असतो म्हणजे काय की त्याचं दैनंदिन निरीक्षण आपण करतो ठीक आहे तर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे ते आपण डिस्कस करणार नाही आहे दैनंदिन दे निरीक्षण म्हणजे काय ऑलरेडी खूप वेळेस बघितलेलं आहे त्याची उद्दिष्टे काय काय आहे ते बघूया विद्यार्थ्यांचे गुण जे असतात ते लपलेले गुण सवयी आणि शिकण्याच्या प्रक्रियेचे पुनरावलोकन करणं किंवा मग विद्यार्थ्यांच्या वर्तन आणि क्रियाकलापांचे हेतू पूर्ण निरीक्षण करा आणि विद्यार्थी वर्गात आणि वर्गाबाहेर त्यांनी दिलेला जो काय प्रतिसाद आहे त्यांचं निरीक्षण करा विद्यार्थ्याला येणाऱ्या ज्या काही शारीरिक मानसिक आणि बौद्धिक समस्या आहेत त्याच्या दैनंदिन शिक्षणाच्या प्रक्रियेचे निरीक्षण करून शिक्षक शोधू शकतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा जो काही आढावा आहे तो घेऊ शकतात विद्यार्थ्यांनी पाळले मूल्य त्याने आत्मसात केलेली कौशल्य प्रवृत्ती आणि वृत्ती छंद इत्यादींचे पुनराकण करू शकतो ठीक आहे नंतर आहे कार्यपद्धती कशी आहे निरीक्षण तंत्राची तर पहिली आहे विद्यार्थ्यांचे निरीक्षण वस्तुनिष्ठ पद्धतीने केलं गेलं पाहिजे निरीक्षण पुस्तकात योग्य ती नोंद ताबडतोब टाकावी नंतर आहे विद्यार्थ्यांच्या निरीक्षणाचे आणि वर्तनाचे जाणीवपूर्वक निरीक्षण केलं गेलं पाहिजे नंतर आहे विद्यार्थ्याला त्याच्या चांगल्या कृतीसाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्या उणीवा वेळीच सुधारल्या गेल्या पाहिजे नकारात्मक नोटिंगचा जो काही विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो होता होणार नाही याची काळजी घ्यायला हवी शक्य तोवर शिक्षकांनी केवळ सकारात्मक नोंदी ज्या आहेत त्या निघा लिहाव्यात शिक्षकांनी गुणात्मक शून्याला महत्त्व द्यावे शून्याच्या संख्येला नाही नंतर आहे नोट करण्याचा जो काही विशिष्ट उद्देश आहे तो गुण जो आहे तो देणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वातील जो काही गुणांचे निरीक्षण आहे ते करणं गरजेचं आहे निरीक्षण करणं हे रोजचे काम आहे पण तसे नाही निरीक्षण पुस्तकात दररोज नोंद करणं अपेक्षित आहे मग शिक्षणातील अडथळे आणि उल्लेखनीय प्रगती सुद्धा लक्षात घेऊन देणं गरजेचं आहे नंतर आहे नोटिंगचा नमुना उदाहरणे मग नोटिंगचा नमुना काय आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे उल्लेखनीय प्रगतीची नोंद मग उल्लेखनीय प्रगतीची नोंद कशी करणार नोटिंग म्हणजे काय की आपण एखादी गोष्ट विद्यार्थ्यांबाबत नोट करू शकतो मग त्यामध्ये आहे सगळ्यात पहिलं भौगोलिक परिस्थिती आणि दै जीवनशैलीबद्दल माहिती देऊ शकतो नकाशा वा बरोबर वाचू शकतो नकाशावरून दिशा आणि ठिकाणी सांगू शकतो खगोलशास्त्रीय माहिती स्व स्वारस्य आणि संकलित करू शकतो भौगोलिक वस्तू आणि चित्रे जे आहे ते गोळा करून संग्रहित करू शकतो नंतर त्याची उनिवा काय काय आहे अडथळे काय काय आहे त्याबद्दल मॉडेल्स तयार करण्यास रस नसणं बरोबर नंतर विविध भौगोलिक परिस्थितींबद्दल माहिती नाही आहे नकाशा वाचन करू शकत नाही नकाशाचे निरीक्षण करू करू शकतो परंतु नकाशावरून संबंधित जी काही माहिती आहे तीसुद्धा सांगू शकत नाही शहरी आणि नकाशाचे इतर भाग जे आहे ते दर्शवू शकत नाही प्रश्न काळजीपूर्वक ऐका आणि योग्य उत्तर द्या देऊ शकत नाही ठीक आहे अशा प्रकारे जे आहे ते उनिवा असणार आहे भरपूर आपल्याला माहिती आहे आपल्याला भूगोलाच्या पेपरमध्ये एक नकाशा असतो आणि त्यावर आपल्याला जागा दिलेल्या असतात ते पॉइंट्स जे असतात ते दाखवावे लागतात परंतु काही विद्यार्थी जे असतात त्यांना ते जमत नाही मग या काय आहे उनिवा आहे मग फायदे काय काय आहे परंतु नकाशा वाचनाचे किंवा मग त्याचे निरीक्षण पुस्तकातून केलेले जे काही पण टिपांच्या आधारे योग्य निष्कर्ष काढता येतं नंतर दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे व्यक्ती महत्त्व विकासाच्या विविध पैलूंची मूल्यमापन करता येतं विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीचा आढावा घेतला जाऊ शकतो विशिक्षक अध्यापन आणि शिकण्याच्या जे काही प्रक्रियेतील उणीव्या आहे त्या शोधून त्या दूर करता येऊ शकतात विद्यार्थ्यांचे लपलेले जे काही गुण आहेत ते शोधून काढता येतात विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या अज्ञात मह व्यक्तिमत्व पैलू जे आहेत ते सांगता येतात विद्यार्थ्यांची विशिष्ट वैशिष्ट्ये जी आहेत ती शोधली जाऊ शकतात आणि विद्यार्थी त्याच्या सभोवतालच्या घडामोडींबद्दल पूर्ण उत्साहाने बोलू शकतात नंतर आहे दैनंदिन निरीक्षणाचा उपयोग व्यक्तिकचा आजारासाठी तो करू शकतो नंतर त्याचे जे काही संबंधित स्वरूप जे आहे ते पहिले सत्र आणि दुसरे सत्र सत्र जे आहे ते दिलं गेलं आहे इथे एक प्रश्न विचारला गेला आहे की विद्यार्थ्यांचे निरीक्षण करताना तुम्ही कोणती खबरदारी घ्याल तर ते आपण डिस्कस केलं तोंडी कार्यवर्गात काही गोष्टी विद्यार्थी शिकतात ठीक आहे ही जी गोष्ट आहे मग ती शिकतात कसे शिकतात ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे मग त्याचे उद्देश दिले आहे काही मौखिक अभिव्यक्ती संभाषण पाळणं किंवा कौशल्यांची पडताळणी करणं अभिव्यक्ती कौशल्यांची पडताळणी करणं संवाद कौशल्याची पडताळणी करणं विषय शिकण्यास आणि समजून घेण्यास अडथळे शोधणं अचूक माहिती मिळवण्यासाठी कोणते अतिरिक्त प्रश्न विचारले जाऊ शकतात ते शोधणं नकाशा वाचन तक्ते आणि इत्यादी जे काही कौशल्य आहे ते समजावून सांगणं आणि वाचन कौशल्या यांसारख्या कौशल्यांची पडताळणी करणं नंतर त्याची कार्यपद्धती दिली आहे तर ती कोणती कोणती आहे वर्गात केलेल्या तोंडी कामाची स्वतंत्र पुस्तक नोंद घ्यावी नंतर तोंडी कार्य वैयक्तिकरित्या आणि किंवा गटनिहाय आयोजित करणे गेला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विषयावर बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे विद्यार्थ्यांची मूल्यमापन योग्य तोंडी कार्य साधून केलं गेलं पाहिजे विद्यार्थ्यांना योग्य सूचना ज्या आहेत त्या दिल्यानंतर वर्गात तोंडी कार्य केले जावे विद्यार्थ्यांनी जे काही मिळवलेले गुण आहे ते त्वरित रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले जावं विद्यार्थ्यांची सामग्री समजावून घेणं आणि मै मौखिक जे काही कार्य आहे त्याचा सहभाग सादरीकरण इत्यादी गोष्टींवर गुण दिले जावेत ठीक आहे तर आता अशा प्रकारे असणार आहे नंतर आहे प्रात्यक्षिक किंवा प्रयोग मग काय आहे प्रात्यक्षिक किंवा प्रयोग साधनं मग याचा जो काही उपयोग आहे तो विद्यार्थ्यांच्या मोटरिंग कौशल्याचा न्याय करण्यासाठी केला जातो जेव्हा प्रत्येक विद्यार्थी शिक शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय असतात किंवा सक्रिय म्हणजे काय की ॲक्टिव्ह असतात तेव्हा हे साधन जे आहे ते वापरावं प्रात्यक्षिक प्रामुख्याने नवीन संकल्पना स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त होत असतं नंतर पुढचा पॉईंट आहे ब्लू प्रिंट ब्लू प्रिंट चाचणी तयार करणं आपल्याला माहिती आहे ब्लू प्रिंट म्हणजे काही संविधान तक्ता याच्यावर जो काही स्पेशल व्हिडिओज आहे तो मी ऑलरेडी बनवलेला आहे तो जाऊन बघायचा आहे त्यामध्ये डिटेल एक्सप्लेन मी केलेलं आहे त्यामुळे इथे तुम्हाला सांगणार नाही आहे एकक चाचणी म्हणजे काय की घटक चाचणी हाही तुम्हाला नियोजन जे आहे ते तिथे तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे तर तेही मी इथे तुम्हाला डिस्कस करणार नाही आहे जाऊन बघायचे आहे सगळे काही व्हिडिओ मी ऑलरेडी डि डिटेल्स अपलोड केलेले आहे ठीक आहे त्यांचं जो काही काय म्हणतात आपल्याला ब्ल्यू प्रिंटचं जो काही सूत्र आहे ते इथं वापरले आहे प्रश्नांची उत्तरे टू हंड्रेड प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या अशा प्रकारे जो काही प्रश्नांची पातळी आहे असं असायला हवं ठीक आहे नंतर चांगल्या भूगोल शिक्षकाची वैशिष्ट्ये आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे फोर मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतो की चांगल्या भूगोल विषयाची वैशिष्ट्ये लिहा किंवा गुण लिहा ठीक आहे तर काय आहे सगळ्यात पहिले आपण त्याचं थोडंसं बेसिक बघूया मग अध्यापनाच्या संपूर्ण प्रक्रियेत भूगोल शिक्षकाचे महत्त्वाचे स्थान असतं नवीन प्रकारच्या ज्या काही यांत्रिक अध्यापन सहाय्यांचा विकास जो आहे तो विद्यार्थी केंद्रित शिक्षणावर एक मनोरंजक भर असून भूगोल शिक्षक जो आहे तो भूगोल शिकणं जगणं मनोरंजक आणि उपयुक्त बनू शकतो आणि ते काय आहे अजून वास्तवमध्ये आणू शकतो मग विद्यार्थ्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन करू शकतो आणि असे वातावरण किंवा मग जे काही वातावरण आहे ते तो तयार करू शकतो ज्याने काय होईल एक विद्यार्थी जो आहे तो नागरिकत्वाचे प्रशिक्षण शक्य होईल ठीक आहे आणि तो काय होईल एक फ्युचरमध्ये एक समुदायाचा नेता व्यवस्थितपणे बनेल मग सुधारक भूगोल शिक्षकामध्ये कोणते गुण असायला हवे पहिली म्हणजे काय की मानवी गुणांनी सुसज्ज शिक्षक सगळ्यात पहिला गुण आहे मानवी गुणांनी सुसज्ज असायला हवा शिक्षक शिक्षकाचा जो काही पेशा आहे ते घेण्यापूर्वी भूगोल हा एक चांगला माणूस असला पाहिजे भूगोलाचा शिक्षक जो आहे तो हा एक चांगला माणूस असायला हवा आणि भू अनुभवाच्या समृद्ध भांडारातून ज्ञान जे आहे प्रेरणा जी आहे ते मिळण्यासाठी तो सक्षम आवश्यकता असायला हवी त्याने अनेक क्षेत्रामध्ये काम करायला शिकलं असायला हवं सर्व प्रकारच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला हवे पूर्वग्रहांपासून मुक्त आणि सक्रिय सामाजिक विवेकता जी आहे तिने बाळगायला हवी प्रत्येक शिक्षक उच्च सुसंस्कृत आणि आवश्यक आहे सांस्कृतिक प्रसार आणि सांस्कृतिक सुधारणा जी आहे ती मोठी जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी भूगोल शिक्षकाने ते शिकवताना उत्साह दाखवायला हवा जेणेकरून भूगोल आहे तो विषय मजेकदार आणि उत्सुकता विद्यार्थ्यांची त्यामध्ये वाढेल ठीक आहे दुसरा आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये सुसज्ज भूगोलाचा जो काही शैक्षणिक शिक्षक असणार आहे तो शैक्षणिक पात्रता त्याची पूर्ण असायला हवी आजची मुलं जी आहे ती वेगाने बदलणाऱ्या हातलत्या वातावरणात आढळतात बरोबर मग त्यांनी नवीन नवीन ज्ञान जे आहे ते जोपासलेलं असतं त्यामुळे शिक्षक सुद्धा त्या नवीन ज्ञानाचा जो आहे अपडेटिंग असायला हवा त्यांनी जे काही त्यांच्या सभोवतालच्या जगाशी जो आहे समज ठेवायला हवी शिक्षकाला भूगोल मानवशास्त्र जे आहे त्या त्यांचे पुरेशी आणि समृद्ध ज्ञान असायला हवं शैक्षणिक प्रशिक्षणाने भौगोलिक शिक्षकाला आधुनिक आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक विकासाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या शिकवल्या शिक्षकाला कुटुंब समाज राज्य आणि राष्ट्र इत्यादी गोष्टी आहेत ते व्यापक आवश्यक आकलन त्याचं झालं पाहिजे आपल्या जे काही संस्कृतीतून आणि परिवार पर्यावरणातून आपण आपले वर्तन किती प्रमाणात शिकतो जसं जनमत जे आहे ते ह यायला हवं म्हणजे काय की जीवनाशी जो काही साधनांशी आणि नैसर्गिक जीवनाशी शिक्षकांचा समावेश जो आहे तो व्यवस्थितपणे असायला हवा ठीक आहे नंतरचा पुढचा पॉइंट जो आहे तो आहे भूगोल शिकवण्याच्या पद्धतीतील तज्ज्ञ म्हणजे काय की भूगोल शिकवणं हा प्रामुख्याने माहिती देणं आणि फीड करणे नाही तर काय आहे याचा अर्थ स्वारस्य जागृत करणं प्रश्न उत्तेजित करणं चौकशीला प्रोत्साहन करणं खोल विचारांना चालना देणं त्यामुळे शिक्षक जो आहे तो विषय शिकवण्यामध्ये तज्ज्ञ असायला हवा नवीन पद्धती आणि तंत्र दृष्टिकोन इत्यादींचा सिद्धांत जो आहे सराव जो आहे जसे की प्रकल्प समस्या चर्चा प्रश्नोत्तरे निरीक्षण इत्यादींची परिचय त्या ठिकाणी असायला हवा शिक्षकांनी वर्गात भरपूर साहित्य आणि विकासाला चालना देणारे वातावरण तयार केले गेले असायला हवे स्वारस्य जेथे विद्यार्थ्यांना एकत्र काम करणे आणि शिक्षकाचे आव्हान दिलं गेलं पाहिजे म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल शिक्षकाला एपीडी स्कोप आहे फिल्म स्किप प्रोजेक्टर आहे फिल्म प्रोजेक्टर आहे कम्प्युटर एल सी डी इत्यादींना काय करणं असायला हवं ते हँडल करता आलं पाहिजे सक्षम असायला हवं शिक्षकाला मूल्यमापनाचे विविध तंत्रूंचे तंत्रांचे काय आहे अचूक ज्ञान असायला हवं शिक्षक हा शास्त्रज्ञ तसेच कलाकारसुद्धा असायला हवा त्याचा जीवनाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो ताजे तवाना असला पाहिजे त्याचं मन जे आहे ते नेहमी खुले असायला हवं शिक्षक हा सचोटीचा जो आहे व्यावसायिक नीतिमत्तेचा आणि चांगल्या वृत्तीचा माणूस असायला हवा शिक्षकाने त्याचा जो काही स्वतःच्या देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात प्रवास केला गेला पाहिजे भूगोल शिक्षकाला महत्वाची आणि ऐतिहासिक आणि भौगोलिक ठिकाणी इमारती संग्रहालय कलाकदांपासून भेटी देणं जे आहे ते आवडलं गेलं पाहिजे गिरण्या असतील कारखाने असतील किंवा प्रकल्प धरणे इत्यादी ठिकाणी त्यांनी काय केलं पाहिजे त्यांची माहिती जी आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे नंतर त्याचे गुण आहे काही मग ते कोणते कोणते असणार आहे अध्यापन अध्ययन प्रक्रिया जी आहे ती विद्यार्थी त्या ते ठिकाणी काय असतो केंद्रस्थानी मांडलेला असतो तरी भूगोल विषयाच्या शिक्षकाने स्थान जे आहे ते अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे मग काय आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा जो काही सर्वांगीण विकास आहे त्यावर भर दिला जावा किंवा मग भर दिला जातो आणि शिक्षण म्हणजे काय की शिकवणं नवीन अनुभव देणं विद्यार्थ्यांना भूगोल शिक्षकाचे स्थान ज्ञान म्हणजे काय नवीन अनुभव ज्ञानाचा या व्याख्येनुसार भूगोल शिक्षकाचे जे काय स्थान आहे ते महत्वाचे आहे मानवाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित जो आहे तो विषय काय आहे भूगोल विषय असणार आहे मग वेळापत्रकचे काळजीपूर्वक नियोजन करून भूगोल विषय जो आहे तो व्यवस्थितपणे शिक्षकाला दिला जावा एका आठवड्यातील जवळपास पंचेचाळीस पिरियड्सपैकी दोन पिरियड्स भूगोल विषयाला दिले जातात आणि भूगोल विषय जो आहे तो शिकवला जातो मग भूगोल विषयाकडून काही महत्त्व जे आहे ते कमी होत नाही भूगोल शिक्षकाकडून काही अपेक्षा ज्या असतात त्या कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिलं आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता भूगोल विषयातील पदवी बी एड पातळी म्हणजे काय की भूगोल विषयामध्ये अपेक्षा काय आहे बी एड पातळी असायला हवी शिक शैक्षणिक भूगोल शिक्षकाची नंतर आहे शिक्षकांनी समाजाच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत म्हणजे म्हणून त्याच्याकडे आवश्यक असण्या क्षमता ज्या आहे त्या असायला हव्या पर्यावरण आणि मानव विषयी माहिती असली हवी काही विद्यार्थ्यांना भूगोल आवडत नाही त्यांना शाळाही आवडत नाही काही वेळा अध्यापन जे आहे ते उपलब्ध नसतात त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यास घेण्याचा आणि आवड जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करतो असतो यासाठी भूगोल शिक्षकाने त्याच्या क्षमतेबद्दल आत्मविश्वास बाळगावा वि शिक्षकाला विषयाची जी काही व्याप्ती आहे आणि खोली आहे ती माहीत असते किंवा असणे आवश्यक आहे त्याची जी काही जाणीव त्याला असली पाहिजे इत्यादी ज्या काही आवश्यक अध्यापन सहाय्य आणि इतर साहित्य साहित्य जे आहे ते अध्यापनातील त्यांची अंमलबजावणी इत्यादी व्यवस्थित करणं आवश्यक आहे नंतर जे आहे आकृत्या असतील आकृत्या तयार करणं आहे किंवा मग सहाय्य कसे करणं किंवा मग ज्या काही प्रभावितपणे त्याची जी काय आकृत्या आहे त्या कशाप्रमाणे हँडल करणं ते त्याला जमलं पाहिजे नंतर आहे विशेष अध्यापन कौशल्य जे आहेत ती त्याच्यामध्ये असली पाहिजे जी की खूप मोठ्या प्रमाणात पालक आणि समाजाकडून सहकार्य करण्याची आवश्यकता किंवा क्षमता आपल्याकडे असली पाहिजे नंतर माहित असलं पाहिजे सायकॉलॉजी जी आहे चाईल्ड पॅडॉलॉजी जी आहे ती माहीत असली पाहिजे याचा अर्थ काय की विद्यार्थ्यांचा जो वयोगट आहे क्षमता आहे विचारशक्ती कल्पनाशक्ती स्वारस्य जी आहे त्यांच्याबद्दल माहिती असायला हवी जेव्हा शिक्षकाला वरील सर्व घटकांची अचूक माहिती असेल तेव्हाच तो शिक्षक जो आहे तो शिकण्यासाठी योग्य वातावरण तयार करू शकतो भूगोल शिकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत शिक्षकाला शिकण्याच्या या सर्व पद्धती माहिती असायला हव्यात धडा व्यवस्थित आणि सुयो सुनियोजित असायला हवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या ज्या काही गरजा आहेत धड्याचे उद्दिष्ट आहेत अध्यापन सहाय्य अध्यापन साधनांची निवड किंवा इत्यादी विक्षा. इत्यादींचा विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि त्याचं नंतर नियोजन करावं मूलभूत कल्पना आणि संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी शिक्षकाने केलं गेलं पाहिजे ज्या काही शिक्षकाने त्याचं नियोजन केलं गेलं पाहिजे नकाशे किंवा मग पृथ्वीचे ग्लोब असतील चित्रे मॉडेल्स असतील इत्यादी गोष्टी सुद्धा तिथे अध्यापन साधनांचा सा वापर व्यवस्थितपणे करता आला पाहिजे सर्व प्रकारचे शिकण्याची जी काही साधने आहे ती हाताळण्याची कौशल्य शिक्षकाकडे असलं पाहिजे भूगोल शिक्षकासाठी ब्लॅकबोर्ड लेखन जे आहे ते कौशल्य महत्वाचं आहे जे काही प्रमुख मुद्दे आणि विविध प्रकारचे आकृत्या ज्या आहेत त्या इथे ठिकाणी या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे ब्लॅकबोर्ड वापरली गेली पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो चॅप्टर होता इम्पॉर्टंट होता फोर फाईव्ह मार्क्ससाठी हा चॅप्टर आहे आपल्याला फाईव्ह मार्क्ससाठी तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं मूल्यमापन म्हणजे काय कोणते कोणते तंत्रे आहे आणि दुसरा मेन क्वेश्चन म्हणजे काय की भूगोल शिक्षकाचे गुण जे आहे ते जास्त करून विकार विचारलं जाऊ शकतं या ठिका यापेक्षा वेगळं मला काही वाटत नाही विचारलं तर ब्लू प्रिंट विचारली जाऊ शकते ठीक आहे तर इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत तर हा क्वेश्चन्स जो आहे तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे फोर मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो ठीक आहे अशा प्रकारे हा जो चॅप्टर होता आपला शॉर्ट अँड स्वीटमध्ये आपण बघितला ऑलरेडी मूल्यमापन चॅप्टर जो आहे तो आपण किंवा मूल्यमापनाजवळ खूप सारे व्हिडिओ बनून झाले आहे त्यामुळे मी डिटेल एक्सप्लेन केलेलं नाही आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचण्याचा ट्राय करायचा आहे ठीक आहे तुमची एक्झाम जी आहे, आच आच आहे था था, था, ती खूप जास्त तोंडावर आलेली आहे आज झाली आठ तारीख आठ म्हणजे अजून तुमच्याकडे फक्त चार दिवस शिल्लक आहे अभ्यास करण्यासाठी त्यानंतर तुमची एक्झाम सुरू होईल ठीक आहे आणि चार दिवस तुमच्यासाठी खूप जास्त आहे अभ्यास करायला तुम्ही जर केला तर व्यवस्थितपणे अभ्यास करू शकतात तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहे व्यवस्थितपणे क्लिअर केल्या तर तुमची येणारी जी काही सिटेट आहे टी ई टी आहे ती व्यवस्थितपणे तुम्ही काढू शकतात व्यवस्थितपणे त्याची क्लिअर करू शकतात त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या एक्झामचा स्टडी प्रिपरेशनसाठी बेस्ट ऑफ लक बाय बाय टेक केअर